नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजची आपल्या दिवसाची सुरुवातची गणपती बाप्पा मोरयापासून. तर चला, मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन आली आहे. आपल्या कुठं जायचं आहे? आम्ही बघतोय बसची वाट. नाशिकला जायचं आहे ना सई? आम्ही आता बसमधून उतरलोय. मी सई झोपली आहे. आम्ही पै पै चाललोय. आता आम्ही तिकीट काढलंय. मी चाललोय. आता आमची ट्रेन लागणार आहे. सई सई ट्रेनची वाट बघतीये आणि सई शांत बसली. सई आपल्याला कुठं जायचंय? कुठं सांग ना. आज तू कुठं कुठं जायचंय आपल्याला सई? आता आम्ही ना ट्रेनची वाट बघत बसलोय. तोपर्यंत ना थोडस नाश्ता करून घेतो. आम्ही थोडस नाश्ता करतो. वडापाव गरमागरम. शाई तू खाती का? शाई ट्रेन बसली आणि मी चाललो आतोकडं. कुठं चाललो शाई? इकडे पण ना. कुठं? हा, तर खूप प्रवास करून आलो. कंटाळली होती सई. आणि आता मी फायनली पोहोचलोय कल्याणमध्ये. आणि आता चाललोय रूम वरती. सईची आत चालली का? तर आता ना आम्ही आमच्या ताईंच्या रूम वर आलोय आणि आता जेवण करायला बसलोय. त्यांनी नमस्ते मसले भात केलाय. आणि सईचं काय चाललंय? आजी सोबत बसली आहे. आईस्क्रीम खात आले आले आत तुम्ही आणून दिलं. सई इकडे बघ ना. सई आज मी तुम्हाला नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर मुगाची उसळ. तर मुगींना मी नफडक्यामध्ये बांधून ठेवले होते. तर मस्त त्याला मोड आलेले आहे. आणि त्यासाठी मी एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतली आहे. तर कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून घेतली. तर मी कढईमध्ये तेल टाकलं होतं. त्यामध्ये ना जिरे आणि लसणाची पेस्ट केली आणि टाकून दिली परतण्यासाठी. नंतर त्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा आणि टॅमॅटो टाकलेला आहे. तोही मी ना गुलाबी रंग येईपर्यंत परतू दिला. तर आपला कांदा आणि टोमॅटो मस्त तेलामध्ये परतू गेला होता. मग त्यामध्ये मी आपली घरगुती लालची कट, थोडंसं करीचा मसाला व हळद टाकली. व आपली मटकी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर मी ती नंतर स्वच्छ धुवून मस्त तेलामध्ये परतण्यासाठी टाकून दिली. वर त्यामध्ये आपली चवेपुरता मीठ व आपल्याला ना हवे तेवढी उसळमध्ये ना आपल्याला जेवढी हवी तेवढं मी पाणी टाकलं शिजण्यासाठी. आणि हीच ना मी बिना शेंगदाण्याची उसळ करणार आहे. काही ना शेंगदाणे घातलेली ना भाजी जास्त आवडत नाही. तर आमच्या घरात हेच असं चालत नाही. तर मी शेंगदाणे टाकले नाही आणि आपल्याला हवे तेवढं पाणी टाकून मी शिजण्यासाठी ठेवून दिली. तर तुम्हाला माझी एकदम सोपी आणि साधी आणि झटपट होणारी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर शेअर करा, लाईक करा. तर चला इथेच व्हिडिओ तयारी करते. तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.